राहुल राहुल आला पण नसर लावणार राहुल राहुल अरे सांग रे त्याला त्याने आम्हाला काही सांगितलं नसलं तरी आमची काही जवळची माणसं आहेत की ज्यांनी आम्हाला सगळं सांगितलंय काय सांगितलं सर आता विघ्नेश त्याला सांग म्हणाव मी काही सांगितलं नाहीये जे काय सांगायचंय ते मैत्रिणीने आम्हाला दोघांना सांगितलेलं आहे कारण मैत्री आपली आहे ना रे विघ्नेश त्यामुळे तिने सगळं खरं खरं सांगितलं मैत्रिणी सांगितलं का मग तू का नाही सांगितलंस आम्हाला नाही मी सांगणारच होतो तिने सांगितलं अवॉर्ड मिळालंय म्हणून अवॉर्ड अरे तिच्या बाबांचा तो पेपर कुठेतरी तो वाचला गेला आणि त्यांना बक्षीस नाही का मिळालं पेंग्विनला पेन्सिल्व्हेनिया हो हा ते मिळालं अवॉर्ड मिळालं हो पण त्यामुळे साखरपुडा पुढे ढकलावा लागणार आहे हे आम्हाला सांगायला लाज वाटते का तुला हा ते सांगणारच होतो ते झालं सांगणार होतो मी सांगितलं ना ते बिझी आहेत म्हणून ते पण याच्याकडे बघून तर असं वाटतंय अवॉर्ड बिवॉर्ड सगळं आत्ताच कळले काय दादा काय रे माझ्या लेकराला काही करायचं नाही डॉक्टर सौमित्र वा आई वा आज पहिल्यांदा तू विघ्नेशच्या बाजूने बोलतेस आय एम प्राऊड ऑफ यू चांगलं चालू दे तुमचं प्रेम प्रेम मी येतो बाबा तुमचा टॅप काढा ना एक सेल्फी घेऊनच टाकूया आज काय सांगतो म्हणजे कसं आजचा सुवर्ण दिवस आहे ना आयुष्यभर लक्षात राहिला पाहिजे माझ्या येस येस अरे हा दुग्ध शर्करा युवक किती जमून आलेला आहे सेल्फी काढतो आणि लगेच पोस्ट करतो शुगर मिल्क कॉम्बिनेशन ऍट थोमरेज होम हॅलो मैत्री हॅलो कोण बोलतय कोण बोलते तू आई बाबांना काय सांगितलंय कोणाचे आई बाबा तुझे की माझे माझे आई बाबा मैत्री तू त्यांना काय सांगितलंयस मला पुढच्या वेळेला सांगत जा तू काय सांगणार असशील तर म्हणजे मी त्यांच्यासमोर उघडा नाही पडणार किती बेसिक मोनोबी आणि अश्लील बोलतोयस तू मैत्री हे बघ सॉरी प्लीज आता सांग की तू काय बोललीस ते काय नाही काका काकूंनी मला विचारलं की तुझ्या आईबाबांना लग्नासाठी काही प्रॉब्लेम आहे का मग त्यांना वाईट वाटू नये म्हणून मी सांगितलं की बाबांना अमेरिकेत एक पेपर प्रेझेंट करायला जायचंय खरंच काय शिकायची यार आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस काय तर प्रॅक्टिस करते सांग तिला क्लच वर पाय ठेवते गाडी नुसती भुरभुर 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 इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जस काय लहान पोरांची गाडी आहे बास हा खूप झालं मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका तू पण इथे लपलीस हो मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला व्हॉट आर यू किडिंग मी अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो कस असत ना अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येत मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं व्हॉट्स ए नाईस सॉरी इट्स ओके सॉरी
अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यानी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.